समस्या संसदेत मांडणार खासदार रामदास तडस यांचे प्रतिपादन. ग्रामीण भागातील पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पत्रकारांच्या संरक्षणाचा प्रश्न तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांच्या समस्या संसदेत मांडू असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी पत्रकार दिनी सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी उत्कृष्ट पत्रकार म्हणून तालुक्यातील पत्रकारांना गौरवण्यात आले. ग्रामीण पत्रकारांच्या समस्या संसदेत मांडणार खासदार रामदास तडस यांचे प्रतिपादन. पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार समारंभ द हेरिटेज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. ग्रामीण पत्रकारांच्या समस्या शासनाकडे मांडल्या जातील. अन्य जिल्ह्याप्रमाणे वर्धेतही पत्रकार भवन झाले पाहिजे. पत्रकारांनी नवीन आणि जुनी संसद भवन पाहण्यासाठी अभ्यास दौरा करू अशी ग्वाही खासदार तडस यांनी यावेळी दिली. कुठल्याही परिस्थितीमध्ये संसदेत जिवाळ्याने ग्रामीण पत्रकार हा गावाच्या विकासाचा कणा आहे आणि महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे गावाकडे चला म्हणजे गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. या हेतूने काम करणारा ग्रामीण पत्रकार हा विकासाचा कणा आहे आणि याला लागणाऱ्या सगळ्या सेवा सुविधा आरोग्याच्या असो आणि स्वीकृतीच्या असो आणि त्या शासकीय कमिटीवर घेण्याबाबत असो या मिळाल्या पाहिजे. यासाठीची मागणी मी आपल्याकडे एक सर्वसामान्य पत्रकार ग्रामीण पत्रकार म्हणून करतो आणि माझे लाभलेले दोन शब्द थांबवतो. समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, शेतकरी नेते विजय जामंदिया, पत्रकार आणि व्याख्याते राम खुर्दळ, पत्रकार राजू गोरडे, संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, कार्याध्यक्ष सत्तार शेख, विदर्भ उपाध्यक्ष रविराज घुमे, जिल्हाध्यक्ष शशांक चतारे, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संदीप रघाटाटे, उपाध्यक्ष संजय धोंगडे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212 26 69 12 72 76 47 38 54.